पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने शासकीय परिपत्रकाविरोधात एक दिवसीय उपोषण करण्यात आले. या उपोषणाला राज्यातील मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते. या परिपत्रात हिवताप विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी विचारात न घेता याच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रचलेला हा कुटील डाव आहे, असा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केलाय. परिपत्रका रद्द का होणार नाही, आम्ही ते करून घेणार, कारण तो आमचा हक्क आहे. आत्तापर्यंत आमची आस्थापना वेगळी होती, आज का वेगळी करताय? यामध्ये काही बड्या नेत्यांचा नसून, बड्या नेत्यांचा हात नसून, यात अधिकारी वर्गाचा हात आहे. त्यांना असं वाटतं हे हस्तांतरण झालं की आपल्याला काहीतरी वेगळा घोटाळा करायची, ह्यांचं निश्चित शंका आमच्या मनात उपस्थित झालेली आहे. जो शासनने परिपत्रक निकाला है उसके उसका निषेध करने के लिए यहाँ पे आए हैं. सब जिला परिषद में ये जो स्थापना है वो वहाँ पे जो शासन ने लिया है निर्णय कि वहाँ पे काम करेगी. एक्चुअली हम तो काम सब जिला परिषद के अंडर ही कर रहे हैं, सिर्फ ये स्थापना जो है वो स्टेट गवर्नमेंट के पास है. और अगर स्टेट गवर्नमेंट इसमें अभी हम सब संगठना वालों को इकट्ठा बुला के इसका अगर कोई भी सोच बिना सोच समझ के ये अगर उन्होंने कार्य किया है